नमस्कार, आज मी खजुराचा मिल्क शेक करणार म्हणून थोडे खजूर घेतलेले आहे। त्याचबरोबर अर्धी बॉल मी दूध घेतलेले आहे, 2 चमची साखर घेतलेली आहे, वेलची पावडर घेतलेली आहे आणि आईस क्यूब, थोडा आईस क्यूब घ्यायचं। हे पहिल्यांदा खजूरचं बिया काढून घेतलेले आहे, बघा खजूरच्या पूर्णपणे बिया अशा काढून घेतलेले आहे। आणि हा खजूर ना खूपच गोड आहे, गोड असतो, प्रत्येक खजूरची क्वालिटी असते, पण हा खूप गोड आहे म्हणून मी 2 चमचे साखर घेतलेले आहे। आता मी तुम्हाला खजूर मिल्क शेक करून दाखवते आहे। मिक्सरचा कप घेतलेले आहे मी, हा खजूर घालून घेते आणि ही 2 चमचे साखर पण घालून घेते। मी वेलची पावडर पण बरोबर घालून घेते आणि हे दूध आहे ते, आणि जेवढी कन्सिस्टन्सी आहे तेवढं बघूनच आपण डायल्यूट करायला पाहिजे। एवढे दूध घेऊन मी हे मिश्रण सगळं मिक्सरला लावते। प्रकारे मी खजूर मिल्क ह्याचा मिल्क शेक केलेला आहे, आता तुम्हाला ग्लासमध्ये घालून दाखवते। आता खजूर मिल्क शेक ग्लासमध्ये घालते आहे। आता आईस क्यूब घालते आहे। अशा प्रकारे खजूर मिल्क शेक झालेला आहे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा। तुम्हाला पाहिजे असेल तर काजू, बदाम, पिस्ता बारीक तुकडे करून वरती सर्व करायला देऊ शकता। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।